आयरिस सर आहेत, त्यांचं मी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था गुहागर पॅकेजतर्फे स्वागत करतो आणि त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. आणि त्याच्यानंतर
खरीदीदार आणि विक्रेता, तसेच शेअर मार्केट मध्ये खरीदीदार आणि विक्रेता
विक्री करा, बरोबर आहे? तर आपण आता माझी मार्केटमध्ये ज्या भाजीची विक्री करतो ती माझी कुठून येते? शेतात. माझ्या शेअर मार्केटमध्ये जे आपण शेअर्स विक्री करतो ते कुठून येतात? तर ते कंपनीचे शेअर्स असतात. ज्या कंपनी शेअर मार्केटमध्ये असतात त्यांचे शेअर्स असतात, त्यांची आपण विक्री करतो, खरेदी विक्री करतो. तर जसं आपण की भाजी मार्केट हा एक व्यापार आहे भाजीचा, तसं शेअर मार्केट हा सुद्धा एक व्यापार आहे शेअर्स. तर आता शेअर म्हणजे काय असतं? तर आपण कंपनीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करतो, काही गुंतवणूक करतो, त्याबद्दल कंपनी आपण जेवढी गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीच्या बद्दल आपल्याला काही हिस्सेदारी देते आणि ती हिस्सेदारी तो आता म्हणतो शेअर. तर आता शेअर मार्केटबद्दल आपल्या समाजात खूप काही गैरसमज आहे. सगळ्यात पहिली गैरसमज असते की असे शेअर मार्केट एक सत्ता आहे, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर भाजी मार्केट हा एक व्यापार असतो, तर शेअर मार्केट हा व्यापार का नाही तो सत्ता का? भाजी मार्केटला आपण भाजीची देवाणघेवाण करतो, तसं शेअर मार्केटला पण आपण शेअरची देवाणघेवाण करतो. शेअरची किंमत कशी वाढते, का वाढते? तर साधं आहे, मागणी पुरवठ्याचं मिळतं. ज्यावेळी मागणी वाढते त्याची किंमत वाढते, पुरवठा वाढते किंमत कमी होते. अशा प्रकारे आपण शेअरची देवाणघेवाण शेअर मार्केट करतो. त्यामुळे शेअर मार्केट हा एक व्यापार आहे, तो कधी चुकणार नाही. तो व्यापार आपण पूर्णपणे आपल्या योग्य नियोजन करून प्रॉपरली स्टडी करून आपण त्याला म्हणतात शेअर मार्केटबद्दल ट्रेड. आणि त्यामुळे तो चुकणार नाही. सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला खूप मोठ्या प्रमाणात की पण खूप मोठी गरज आहे. आपण ती 5-6 हजार सुद्धा आपली लोकांची गरज असते की शेअर मार्केट असायला लागले की आपण लॉस करत असतो, ही पण खूप मोठी गरज असते. ऍक्च्युली हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो त्यांना की शेअर मार्केट ढासळल्या सगळे त्याचा कमाई लागतो, ते एक मोठं ऑप्शन असतं, फ्युचर ऑप्शन असतात, तर त्यातून आपल्याला खूप पैसे. नंतर स्टॉक मार्केट हे रिस्की आहे, आता आपण आयुष्य जगतो तितकं रिस्की आहे. मग स्टॉक मार्केट हे ज्यावेळी आपण तिथे आपण आपले पैसे गुंतवतो त्यावेळी आपण त्यात थोडीफार रिस्क असते, पण आयुष्यात रिस्क कुठे नसते म्हणून आपण जगायला थांबत नाही. तर मग आपण गुंतवणूक करायची कारण गुंतवणूक हा आपल्याशी एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला आयुष्यात पैसे कमवायला सगळी चिंता, पण पैसे आपण जे निवडलेले पैसे ते कुठे गुंतवणूक करायचे किंवा त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं ते कोणी शिकत नाही, आणि ते शिकणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी तर आपण आपल्या आयुष्यात गुंतवणूक करत असतो. आता आपण सगळे यंगस्टर्स आहोत, आपल्याला सगळे सांगतात जॉब करून पैसे मिळू, पैसे मिळू, पैसे मिळू, पण मिळवलेले पैसे गुंतवणूक करून सुद्धा कोणी सांगत नाही आणि ती सक्रिया आम्ही सांगत आहोत. आणि ते पण गुंतवणूक कर हे सांगतो, पण गुंतवणूक कुठे करायची, कोणत्या योग्य मार्ग आहे, कोणत्या दिशेने करायची आणि योग्य गुंतवणूक कुठे असते, तर ती ॲक्च्युली शेअर मार्केटमध्ये असते. नंतर लोकांची गैरसमजूत असते की शेअर मार्केटमध्ये आपण पैसे लागले किती लॉस होतं, पण शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही आपण शिक्षण घेऊन पैसे गुंतवून पैशाची गुंतवणूक केली तर ॲक्च्युली खरंच शेअर मार्केटमध्ये आपल्याला खूप पैसे मिळतात. एवढे मेहनत की त्याचा आपण कधीच विचार करू शकतो. नंतर आता ॲक्च्युली आपल्याकडे युटिलिटी नाही आहे, ग्राफ असेल तर ॲक्च्युली आपण बघितलं 61 युटी असेल जो आपला इंडेक्स असतो तो आत्तापर्यंत लॉकडाऊनसाठी बघितलं तर आपण 1990 ज्यावेळेपर्यंत त्यावेळेपासून तो 70 क्रमांक आहे म्हणजे तो वाढतच आहे, तो कधीच कमी नाही झाला, तो कधी कमी नाही, तो 10 वर्ष वाढला आहे, 5 वर्ष शेअर मार्केट हे बदललंच आहे वाढायला. आपली भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस एवढी मजबूत चालते की तो सेन्सेक्स हा वाढतच राहतो आणि तो एक आपला निर्देशांक असतो. नंतर लोकांचा एक समज असतो की शेअर मार्केटमध्ये आपला लॉस होतो, तर शेअर मार्केटमध्ये लॉस का होतो? तर लोकांना टीप मिळत असते, हां आमच्यासाठी शेअर मार्केटचे काम करायचं काम आहे, पण त्याच्या आधी तो शेअर ¿Qué pasa?
आहे.